काही नागरिक रंकाळा उद्यानात रोज सकाळी कुत्र्यांना फिरायला घेऊन येतात. त्यापैकी काही कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेऊन जखमी केलंय, तर कुत्र्यांची विष्ठा पडून रंकाळा परिसराची अस्वच्छता होते. वारंवार मागणी करूनही कुत्र्यांना फिरायला घेऊन येणाऱ्या नागरिकांना बंदी घातली जात नाही, त्यामुळे आज सकाळी रंकाळा प्रेमींनी हलगी आणि घुमक्याच्या निनादात निषेध फेरी काढली. महापालिका प्रशासनानं संबंधित कुत्री मालकांविरोधात कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रंकाळा प्रेमींनी दिलाय. रंकाळा चौपाटी आणि शहरातील अनेक बागांमध्ये काही नागरिक कुत्र्यांना फिरवायला घेऊन येतात. ही कुत्री वाटेल तिथं घाण करतात, त्यांच्या विष्ठेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसंच काही पाळीव कुत्री फिरायला येणाऱ्या नागरिकांवर हल्ला करतात, त्यामुळे फिरायला येणारे नागरिक आणि रंकाळा प्रेमी कमालीचे संतप्त झालेत. कुत्र्याच्या मालकांना जाब विचारला तर ते अपशब्द वापरून दादागिरीची भाषा करतात. अशा परिस्थितीत आज रंकाळा प्रेमींच्या वतीनं निषेध फेरी काढण्यात आली. कुत्र्यांच्या मालकांविरोधात निषेधाचे उपरोधिक फलक घेऊन अंबाई टँक, शालिनी पॅलेस ते रंकाळा टॉवर आणि पुन्हा अंबाई टँक या मार्गावर निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी कुत्र्यांचे मालक आणि महापालिका प्रशासनाविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच रंकाळा टॉवर ते खणविहार मंडळापर्यंत कुत्र्यांच्या मालकांविरोधात तयार केलेले निषेधाचे फलक लावण्यात आले. रंकाळा उद्यान नागरिकांसाठी आहे की कुत्र्यांसाठी असा प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनानं कुत्र्यांच्या मालकांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी प्राध्यापक एस पी चौगुले यांनी केली. कुत्र्यांच्या मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यासंदर्भात कायदेशीर मदत करणार असल्याचं दिलीप देसाई यांनी सांगितलं. यावेळी धनाजी लिंगम, विकास जाधव, संजय मांगलेकर, विजय सावंत, अभिजित चौगुले, राजेंद्र पाटील, सचिन ढणाल, दिनकर लाळगे यांच्यासह रंकाळा प्रेमी उपस्थित होते.